नमस्कार शेतकरी मित्रो, आपले चांगवाली चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण माझा चॅनल लाईक करताय, सबस्क्राइब करताय. जे नवीन लोक आहेत त्यांनी चॅनल लाईक करावा, सबस्क्राइब करावा आणि बेल आयकॉनवर बटन दाबावे, म्हणजे येणारे जे अपडेट व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळू शकतील. आपण माझ्या चॅनलला जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल धन्यवाद. आज आपण जीवामृत कसे बनवायचे त्याचा विधी आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण इथं काय काय पदार्थ घेतलेले आहेत बघा. जीवामृत मध्ये आपण इथे एक अर्धा पाटी शेण घेतलेलं आहे, त्यानंतर गुळ 1 किलो गुळ घेतलेला आहे, त्यानंतर डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये साधारणतः 5 लिटर गोमूत्र आहे. त्यामधलं 2.5 लिटर गोमूत्र आपण वापरणार आहोत, कारण आपण ह्याच्यामध्ये बॅरलमध्ये बघितलं 90 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे जीवामृत तयार करणार आहोत. आता त्याचा विधी कसा आहे बघूया. शेण आहे गाईचं, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि त्या बॅक्टेरिया शेतीसाठी आवश्यक असणारे घटक, जे शेतीला आवश्यक घटक आहेत, ते घटक देण्याचं काम त्या गाईच्या शेणामधून केलं जातं. त्यानंतर इथं गुळ आहे, गुळ 1 किलो घेतलेलं आहे सर्वसाधारणपणे. या गुळ आपण डिकम्पोजर म्हणून वापरणार आहोत, कारण आपलं जो हे आपण जे मिक्सर करणार आहे एकत्र, ते डिकम्पोज करण्याचं काम हा गुळ करतो आणि जास्तीत जास्त जीवाणू संवर्धन करण्याचं काम, म्हणजे जीवाणू वाढवण्याचं काम पाण्यामध्ये हा गुळ करणार. त्याचबरोबर हे साधारणतः 1 किलो मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा मी एकत्र करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर हे गोमूत्राचा तर वापर सर्वसाधारणतः प्राचीन काळापासून केला जात आहे आणि गाईचं गोमूत्र हे अतिशय चांगलं मानलं जातं, कारण शेतीसाठी अतिशय उपयुक्त असं जीवाणू संवर्धन करण्यासाठी. शेतीतलं जे दिवसेंदिवस शेतीचे रासायनिक खतामुळे जे हे होत आहे, शेतीला मार बसत आहे, ती शेतीचे जीवाणू वाढवण्यासाठी, त्यातले घटक जिवंत करण्यासाठी, जे जीवाणू आहे ते घटक जिवंत करण्यासाठी ह्या साधारणपणे गोमूत्राचा वापर केला जातो. आता सुरुवातीला आपण हे जे गाईचं शेण आहे ते मी ह्याच्यामध्ये ह्या फडक्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते मी आता काय करणार आहे बघा, हे बांधून घेतोय मी, कारण हे असंच आपण टाकलं तर काय होतं, ज्यावेळेला आपण फिल्ट्रेशन करत असतो 9व्या 10व्या दिवशी जीवामृत तयार होतं, त्यावेळेला ते फिल्ट्रेशन मधून ज्यावेळेला आपण ठिबकमधनं देतो त्यावेळेला जरी फिल्टर केलं तरी त्याच्यामध्ये शेणाचे थोडे थोडे कण राहिलेले असतात, त्यामुळे ते चॉकअप होण्याची शक्यता असते. म्हणून हे काय करायचं, आपण पूर्णपणे वस्त्र म्हणजे फडक्यामध्ये एका बांधून घ्यायचे. हे आता हे बांधत आहे आपले देखत बघा कशा पद्धतीने हे करायचे, असं बांधून घ्यायचे हे पूर्णपणे. हे फडक्यामध्ये बांधलेलं आहे आता. पूर्णपणे फडक्यामध्ये मी बांधून देतोय, व्यवस्थित लक्ष द्या बघा. हे आहे गाईचं शेण, हे बांधून माझं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं जे आहे घटक आपला डिकम्पोजर म्हणून जो वापरतो त्याला गुळ असं मराठी संबोधलं जातं. तो गुळ आता आपण काय करणार आहे, बारीक करणार आहे. बारीक करण्यासाठी मी वरवंटा घेतलेला आहे, तर वरवंट्याने मी आता हा कसं बारीक करतो पहा. आता गुळाच्या ढेपा बाजूला काढतोय आणि हळूहळू या वरवंट्याने मी हे काय करणार आहे, बारीक करणार आहे. थोडस काढायचं बाजूला, परत थोडस परत वरवंट्याने काय करायचंय, परत थोडस हे करायचं, म्हणजे मोठमोठे एखादे हे असतील तर ते पण काय होतं, बारीक व्हायला मदत होते. पूर्णपणे आता बारीक झालेला आहे गुळ,
आता आपण काय करणार आहोत, सुरुवातीला हे जे गोमूत्र आहे, हे गोमूत्र आपण 2.5 लिटर गोमूत्र ह्याच्यामध्ये हे करायचं देऊ, आपल्या पाण्यामध्ये हे करून घ्यायचं आहे. गाईचं गोमूत्र आपण 5 लिटर मधलं 2.5 लिटर पाणी पाण्यामध्ये ओतणार आहोत. बघा आता हे देशी गाईचं गोमूत्र आहे, शक्यतो देशी गाईचंच गोमूत्र घ्या, कारण त्याच्यामध्ये फार हे असते. देशी गाईचंच गोमूत्र घ्या, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, जमिनीला पोषक असे बरेचसे घटक त्याच्यामध्ये जमिनीला मिळतात. आता हे जे दुसरं आहे हे आहे डाळीचं पीठ. हे डाळीचं पीठ तुम्ही ह्याच्यामध्ये सोडू शकता, कारण ते काय ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. हे बघा आता मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ सोडत आहे, सोबत एक काठी एक असेल तर ठेवा, जेणेकरून आपलं ढवळत येईल. पण लास्टला जरी तुम्ही हे केलं तरी काही फरक पडत नाही. अशा प्रकारे डाळीचं पीठ मी ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे, 1 किलो डाळीचं पीठ वापरलेलं आहे. त्यानंतर आता पुढे आपण काय करणार आहोत, हा जो गूळ आहे जो डिकम्पोज करण्याचं काम करणार आहे, हा गूळ त्या ह्याच्यामध्ये बॅरलमध्ये आपण सोडणार आहोत. बघा संपूर्ण गुळ ह्याच्यामध्ये मी सोडलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला गोमूत्र टाकलं, त्यानंतर डाळीचं पीठ टाकलं 1 किलो, त्यानंतर तुम्ही बघितलं गुळ मी बारीक करून वरवंटीच्या साहाय्याने बारीक केला आणि हा गुळ टाकलेला आहे. डिकम्पोजर आहे जे काम करतो आणि यातलं म्हणजे मुख्यतः जीवाणू संख्या वाढवण्याचं काम 5 दिवसानंतर जीवाणू त्याच्यामध्ये क्रिया चालू होते, म्हणजे उत्पन्न होण्याची, आणि ते जीवाणू संवर्धन करण्याचं काम हे सर्वच घटक करत असतात. त्याच्यामध्ये गुळ हा डिकम्पोजर म्हणून वापरला जातो, मी सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा गाईचं गोमूत्र टाकलं, त्यानंतर दुसऱ्यांदा हे टाकलं गुळ टाकला. गुळ हा डिकम्पोजर म्हणून काम करतो, मग मी सांगितलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकलं 1 किलो आणि हे सगळं आपण साधारण 90 लिटर पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता त्यानंतर हे सर्व आता जे हे जे तुम्हाला हे दिसत आहे त्याच्यामध्ये देशी गाईचं शेण आहे, हे देशी गाईचं शेण आपण डायरेक्ट टाकतात काही जण, पण डायरेक्ट का टाकू नये, कारण डायरेक्ट टाकल्यानंतर ते सगळीकडे हे होतं. आणि ज्यावेळेला तुम्ही फिल्टर वगैरे करता, म्हणजे 9व्या दिवशी ज्यावेळेला फिल्टरेशनला घेता गाळून, त्यावेळेला मग शेण मग काही काही वेळेला काय होतं, शेण तसंच राहतं आणि शक्यतो तुमचं ड्रीप वगैरे असतं ते चॉकअप होण्याची शक्यता असते. आणि हे फडक्यामध्ये जरी शेण असलं तरी त्यातले सगळे जे घटक आहेत ते पाण्यामध्ये म्हणजे जीवामृतमध्ये मिक्स होतातच. हे फक्त काय करायचं, हे जे शेण आहे अर्धी पाटी शेण ते तुम्ही फडक्यामध्ये अगदी पातळ फडकं घ्या, त्याच्यामध्ये बांधा आणि हे पूर्णपणे हे फडकं असंच तुम्हाला काय करायचं, ह्या जीवामृत जे बनवणार आहे बॅरल त्याच्यामध्ये हे फडकं असं सोडायचं आहे. बघा हळूवारपणे सोडा, हे मी बघा इथं हे मी ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे. आता मी काय करतो, हे मिश्रण जे आता आपण हे केलेलं आहे ते मी आता डावीकडून उजवीकडे असं ढवळायचं. हे जीवामृतचं जे मिश्रण आहे ते तुम्ही डावीकडून उजवीकडे फिरवा काठीनं. हे तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी एकदा 10 वेळा आणि संध्याकाळी 10 वेळा अशा पद्धतीने 2 वेळा हे मिश्रण पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे डावीकडून उजवीकडे. हे पूर्णपणे काय होणार आहे, ह्याच्यामुळं ते जे मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे तयार होणार आहे आणि तुमचे जे त्याच्यामध्ये जीवाणू आहेत ते लवकर बॅक्टेरिया वाढायला काय होणार आहे, मदत होणार आहे. हे पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे फडकं किंवा शेण बांधून टाका, जे ऊन वगैरे असते. शक्यतो हा जो जीवामृत तयार करणार आहे ते शक्यतो सावलीमध्ये करा, कारण सावलीमध्ये
केलेले फायदेशीर आहे कारण उन्हामध्ये काय होतं उन्हामध्ये जे किरण असतात म्हणजे हे जे सूर्याची जे घातक किरण असतात त्यामुळे जरा बॅक्टेरिया वगैरे हे नष्ट होण्याची शक्यता असते म्हणून हे शक्यतो जीवामृत करताना तुम्ही सावलीमध्ये करा बॅरल सावलीमध्ये ठेवा आणि नंतर तयार करा आणि हे पूर्णपणे आता जाकायचं आहे एक दिवस पूर्णपणे बांधून ठेवायचं आणि 24 तासानंतर परत दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय करा ते मी जशी प्रोसिजर सांगितली त्या पद्धतीने ते तुम्ही क्लॉकवाईज काय करायचे हरवून घ्यायचं आहे असं तुम्ही 7 दिवस करायचं आहे ही प्रोसेस 7 दिवसानंतर काय होतं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि हे बॅक्टेरिया आवश्यक बॅक्टेरिया शेतीसाठी आवश्यक असतात आणि ते जीवाणू आपल्याला चांगल्या प्रकारे शेतीसाठी कार्य करतात आणि आपली शेती थोडक्यात जिवंत करण्याचं काम करतात आणि हे पूर्णपणे जैविक आहे ह्याच्यामध्ये कुठलेही आपण रासायनिक वापरत नाही साधारणतः आपण हे जे तयार झालेले जीवामृत आहे ते सर्वसाधारणपणे आपण 15 दिवसाला एकदा वापरायचे किती दिवसाला 15 दिवसाला एकदा द्यावायचं आहे आणि 1 एकर शेतीसाठी साधारणतः ह्याचं जे मेजरमेंट आहे ते साधारण 1.5 लिटर तुम्ही 1 लिटर 1 एकर शेतीसाठी 1.5 लिटर तुम्ही काय करू शकता हे जीवामृत हे जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे वडाखालची मी माती आणलेली आहे आणि ही माती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत आपण पूर्णपणे क्लॉकवाईज ढवळायचं आहे जेणेकरून ही जी माती आहे ती पूर्णपणे ह्याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्यातली जे ह्याच्यामध्ये मिक्स होणार आहे जीवामृत मध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम त्याच पद्धतीनं हे जीवामृत मध्ये याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट आणि कार्बन असतात जे शेतीत अतिशय उपयुक्त असतात फायदेशीर असतात जीवामृत आपण तयार केलेलं आहे हे जीवामृत तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम याची मात्रा सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते हे जीवामृत तुम्ही साधारणतः 1-5 दिवस कंटिन्युअस क्लॉकवाईज काय करायचे मी जसं फिरवतो त्या पद्धतीने क्लॉकवाईज फिरवायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा हे करायचं आहे आणि त्यानंतर साधारणतः 7 ते 7व्या दिवशी हे काय करायचं तुम्ही उपयोगामध्ये 7 ते 9 या दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता हे उपयोगामध्ये आणू शकता आणि ज्यावेळेला तुम्ही घेणार आहात त्यावेळेला पूर्णपणे फिल्टर करून घ्या जेणेकरून फिल्टर केल्यानंतर तुम्हाला ते जे आपलं ठिबक वगैरे असेल तर ते चॉकअप होणार नाही किंवा पंप तुमचं चॉकअप होणार नाही आणि पूर्णपणे हे जैविक आहे ह्याच्यापासून कुठलेही शेतीला तुमच्या कुठलेही हानिकारक घटक याच्यामध्ये नसल्यामुळे शेतीला हे पूर्णपणे जैविक आहे आणि पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे तुम्ही वाटचाल करणार आहात तुम्ही हा जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चांगबाले चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद.